नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कलाभारती आर्ट ऑफ टीचिंगतर्फे आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो नुकतेच रेग्युलर मधून किंवा सीईटी सेलच्या माध्यमातून बी एड प्रवेश जे आहे ते पूर्ण झालेले आहे मात्र अशा अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांना अजूनही एडमिशनची प्रतीक्षा आहेत मात्र अशा विद्यार्थ्यांना एक प्रामाणिक एक सल्ला असा राहील की अशा विद्यार्थ्यांना जरी रेग्युलर विद्यापीठाच्या माध्यमातून सीईटी सेलच्या माध्यमातून बी एडचे ॲडमिशन प्रवेश मिळालेले नसतील तर असे विद्यार्थीसुद्धा बी एड करू शकतात मात्र तेही डिस्टन्स मोडमधून विद्यार्थी मित्रांनो फक्त इथे एक मो, मोठा एक थोडासा ट्विस्ट असा आहे की जर तुम्हाला डिस्टन्स मोडमधून जर बी एड करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या ओपन युनिव्हर्सिटीची माहिती असणं गरजेचं आहे शिवाय त्यांचे भारतभर पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सेंटर्स आहे त्या सेंटरची सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की हे दुरस्त शिक्षण आहे आणि यांचे ठराविक सेंटर जे आहेत कदाचित आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या शेजारी ते असण्याची शक्यता असू शकते त्यामुळे मुग्ध विद्यापीठून सुद्धा जर तुम्ही बी एड करत असाल तर असे बी एड जे आहे किंवा या माध्यमातून बी एड करणारे विद्यार्थी संख्या जी आहे ती सुद्धा खूप मोठी असते नेमकी ही प्रोसिजर कधी होते काय होते या संदर्भातली माहिती पाहण्या अगोदर एक विनंती आहे विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना ही माहिती पाठवा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जसं आपण नाशिकचा उल्लेख करतो तर आपल्यापुढे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे ते आपल्याला लक्षात राहतं विद्यार्थी मित्रांनो हे एक मोठं एक विद्यापीठ आहे त्याचं कार्यक्षेत्र खूप मोठं आहे या माध्यमातून सुद्धा किंवा या विद्यापीठातून सुद्धा आपण बी एड जे आहे ते करू शकतो बी एड करताना जर आपण एक विचाराधीन जर जर घेतला आपण आणि वेबसाईटवर जर याची माहिती घेतली तर वेबसाईटवर आपण गेल्यानंतर तीन किंवा चार प्रकारचे वेगवेगळे वेबसाईट्स आपल्याला दिसून येतात आणि ऑथेंटिक जी वेबसाईट आहे त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे रनिंग वर्ष आहे त्या रनिंग वर्षाच्या संदर्भातला ऍडमिशन प्रोसेस आपल्याला समजून घेता येते आता विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की वाय सी एममधून मधून किंवा आपण एक उदाहरण म्हणून मुक्त विद्यापीठाचं वाय सी एम आपण पाहतोय असे वेगवेगळे नॅशनल लेवलवर असणाऱ्या अनेक मुक्त विद्यापीठ आहे त्यांचे सुद्धा प्रोसिजर जे आहेत ॲडमिशन प्रोसेस जे आहे ती याच पद्धतीच्या या ठिकाणी राहत असते गृहित दारा की आपल्याला ॲडमिशन संदर्भात जर माहिती घ्यायची गेच, असेल तर पर्टिक्युलरली जर बी एड असेल तर त्याचं ब्राऊझर जे आहे ते आपल्याला पाहता येतं किंवा त्या संदर्भातली माहिती पाहता येते या अगोदरचे ज्या काही नोटिफिकेशन आलेले असेल किंवा वेगवेगळ्या वे कोर्सच्या संदर्भातली माहितीपत्रक प्रसिद्ध झालेले असेल अशा सर्व कोर्सेसच्या संदर्भात सुद्धा आपण त्याचं प्रॉस्पेक्ट जे आहे ते माहिती करून घेता येऊ शकते आता असे कोणते कोणते कोर्स असेल जे आपण दुरस्त शिक्षणाद्वारे करतो तर ह्या कोर्सची संख्या खूप मोठी आहे विद्यार्थी मित्रांनो यांची सुद्धा अनेक ठिकाणी आहे पण आपण उदाहरण आपण जर घेतलं की समजा आपण बी एडचं जे प्रॉस्पेक्टर्स जे आहे ते पाहायचं असेल तर नंबर एकचा चायरो त्यावर क्लिक करू शकतो आणि बरीचशी माहिती त्या ठिकाणी रीड करू शकतो मात्र अकॅडमिक इयरचा जर आपण विचार केला चोवीस पंचवीसचा विचार केला आणि त्या ठिकाणी प्रॉस्पेक्टर जर आपल्याला पाहायचं असेल तर अनेक कोर्सेस जे आहे ते त्या ठिकाणी ओपन त्या ठिकाणी होऊ शकतात आता यामध्ये उदाहरण जर आपण घेतलं बीएड किंवा एज्युकेशन क्षेत्राच्या संदर्भात तर एम एज्युकेशन आहे अर्थात शिक्षणशास्त्रामध्ये एम एज्युकेशन आहे अनेक विद्यार्थ्यांना एम एज्युकेशन कुठून करावं हे माहीत नसतं किंवा हे एम एज्युकेशन हे बी एडचे एम एडचे पॅरल आहे एम एड करण्याची आवश्यकता यानंतर नाही एम ए शिक्षणशास्त्र ही पॅरल एम एडचे आहे तर तेही आपल्याला या ठिकाणी करता येते त्याची माहिती आपल्याला घेता येते तसंच एम कॉम असेल किंवा आणखी इतर काही कोर्सेस असेल तर त्या त्या पो कोर्सेसच्या पर्स्पेक्टिव्हनुसार किंवा अनुक्रमाने क्रमांकानुसार आपल्याला ती ती माहिती त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते ती पाहता येते या ठिकाणी एक बी एडचा कोर्स या ठिकाणी आहे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांची विशेष जी आहे ट्रेनिंग जे आहे किंवा असे अशा दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी विशेष शिक्षक शिक्षकांची गरज लागते शिवाय विशेष शिक्षणाची गरज लागते तर असं विशेष असणारं शिक्षण प्राप्त करून घेण्यासाठी सुद्धा शिक्षकांना जे आहे ते विशेष शिक्षण या ठिकाणी प्राप्त करावे लागते मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा बी एड शिक्षणक्रम जे आहे विशेष शिक्षणाचं हे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे त्याची माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी घेता येते शिवाय विद्यार्थी मित्रांनो की गृहित दर आपल्याला जे काही रेग्युलर बी आहे ते बी एडच या ठिकाणी करायचं आहे मात्र डिस्टन्स मोडने करायचं आहे असं जर विचार केला तर मुक्त विद्यापीठाने यासाठी काही टर्म्स अँड सुद्धा दिलेल्या आहेत त्या टर्म्स अँड कंडिशन काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे विद्यार्थी मित्रांनो की शिक्षक म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव किंवा सध्या तुम्ही सेवेमध्ये आहेत याचं जे काही प्रूफ जे आहे ते त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे अनेक विद्यार्थी जे आहेत ते डी एड किंवा बी एड अशा ठिकाणाहून करतात परंतु या ठिकाणी एक कंडिशन अतिमहत्वाची टाकण्यात आलेली आहे की महाराष्ट्रातील सरकार मान्य जेव्हा प्राथमिक शाळा असेल ज्यांना बी एड करायचं असेल किंवा इतर कोणत्या शाळा असतील तर अशा सरकार मान्य प्राथमिक शाळेमधून किंवा ज्या शाळेमध्ये तुम्ही सेवेमध्ये असाल सेकंड इयरला असेल किंवा इतर काही ठिकाणी असाल तर ती सरकार मान्य शाळा पाहिजे आणि किमान दोन वर्षाचा अनुभव हो पाहिजेल जर ही कंडिशन या ठिकाणी पूर्ण होत असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला त्या ठिकाणी अर्ज जे आहे ते करणे सोपं जातं शिवाय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी जी आहे जर घ्यायची असेल याच तर खुल्या प्रवर्गासाठी किमान पन्नास टक्के आणि राखीव प्रव प्रवर्गासाठी पंचेचाळीस टक्के गुण या ठिकाणी असणं अव अपेक्षित आहे आणि ऑथेंटिक वेबसाईटवर त्या ठिकाणी जा काही शुल्क तुम्हाला भरावे लागतात ओपनसाठी वेगळे आहेत राखीव प्रवर्गासाठी वेगवेगळे आहेत शिवाय त्यांचा कालावधीही दिलेला असतो अनेक वेळेस अनेक प्रश्न विद्यार्थी विचारत असतात की हे ऑथेंटिक आहे किंवा नाही याची डिग्री चालते किंवा नाही तर हा पूर्णपणे प्रश्न जो आहे तो चुकीचा आहे जी काही ओपन युनिव्हर्सिटी असतात ती विशिष्ट कायद्यान्वे स्थापित झालेली असतात त्यांना पूर्ण अधिकार त्या ठिकाणी असतो आणि सगळ्या डिग्री जे आहेत ते ऑथेंटिक असतात त्यामुळं जे काही विद्यार्थी मॅसेज करून अशा सूचना किंवा अशी माहिती विचारत असेल यांना प्रामाणिकपणा मला सांगणं आहे की ही ह्या सगळ्या पदव्या ज्या आहेत त्या तितक्यात ऑथेंटिक आहेत जितक्या आपल्या रेग्युलर विद्यापीठाच्या आहेत फक्त जे विद्यार्थी शिकू शकत नाही वेळेअभावी पूर्ण वेळ देऊ शकत नाही फावल्या वेळेमध्ये आपलं शिक्षण पूर्ण करण्याची आकांक्षा त्यांना असते अशा विद्यार्थ्यांसाठी ही फार मोठी सुवर्णसंधी महाराष्ट्रातील किंवा अनेक विद्यापीठ जे आहे त्या ठिकाणी मुक्त विद्यापीठाच्या रूपाने उपलब्ध करून देत असतात या ठिकाणी जर आपण बी एडच्या संदर्भातली माहिती घेतली तर बी एडच्या संदर्भातली माहिती जी आहे ती स्पष्टपणे या ठिकाणी दिलेली असते यामध्ये जे काही बी एड करायचं असेल ते स्वागत त्या ठिकाणी करतात ऑनलाईन अर्ज कधी भरायचा अगोदर युजर आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी दिलायचा करणं अपेक्षित आहे रजिस्ट्रेशन करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे जर तुम तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड जर मिळालेला असेल तर तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करताना तुमचं प्रोफाईल तुमची माहिती तुमचे शैक्षणिक जे काही संपादन असेल ते संपादन त्या ठिकाणी द्यावे लागते आणि काही अडचण आली तर आपण त्या त्या मुक्त विद्यापीठाच्या हेल्पलाईन नंबरवर सुद्धा आपण फोन करून माहिती घेऊ शकतो यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो की काही शेड्यूल्स त्या ठिकाणी दिलेले असतात आता या ठिकाणी आपण उदाहरण म्हणून वाय सी एमचं शेड्यूल दिलेलं आहे वाय सी एमचा अर्ज भरण्याचा नुकतीच प्रोसिजर जी आहे ती सध्या सुरू आहे आज बऱ्याच वेळेस शेवटचा दिवस आहे असं या ठिकाणी लक्षात येतं परंतु अनेक विद्यापीठं आपले डेट जे आहे त्या एक्सटेंड किंवा वाढीव याच्यामध्ये सुद्धा देत असतात त्या विशिष्ट शुल्क जर शुल्कानुसार त्या ठिकाणी डेट सुद्धा वाढण्याची शक्यता त्या ठिकाणी असते त्यासाठी वेळापत्रकावर सुद्धा लक्ष देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे ह्यांची जे जाहिरातीचा आपण जर उल्लेख या के ठिकाणी केला तर विशिष्ट स्वरूपामध्ये जाहिरात जी आहे ती जाहिरात त्या ठिकाणी प्राप्त होते आणि त्या जाहिरातीचा त्या ठिकाणी संदर्भ घ्यावा लागतो काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या असतात काही माहिती त्या ठिकाणी दिलेली असते ती विशिष्ट याच्यामध्ये आपल्याला वाचावी लागते आणि अधिकच जर माहिती आपल्याला पाहिजे असेल तर आपण ऑथेंटिक वेबसाईटवर जाऊन ती माहिती आपण घेऊ शकतो तर ही होती विद्यार्थी मित्रांनो माहिती की जी आपल्याला जर मुक्त विद्यापीठातून सरसरळ जर आपल्याला डिग्री घ्यायची असेल बी एड पूर्ण करायचं असेल विशेष शिक्षण पूर्ण करायचं असेल किंवा एम एज्युकेशन जर पूर्ण करायचं असेल तर ह्या प्रोसिजर किमान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे जर ह्या सगळ्या लिंक किंवा ही माहिती जर आपल्याला असेल तर वेबसाईटवर या सर्च करता येतात माहिती घेता येतात आणि भविष्यामध्ये जेव्हा तुम्हाला एम एज्युकेशन बी एड किंवा विशेष शिक्षणमध्ये बी एड जर करायचं असेल तर अशा मुक्त विद्यापीठाचा उपयोग जो आहे किंवा लाभ जो आहे तो तितकंच घेणं अपेक्षित आहे ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व माहिती की जी तुमच्यापर्यंत पोहोचवणं थोडंसं आवश्यक वाटत होतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भात आपले कॉमेंट्स नक्कीच कळवा आणि जाता जाता विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मला कल्पना आहे की खूप दिवसानंतर मी तुम्हाला या संवाद रूपाने भेटायला येतो आहे परंतु नुकतंच जे काही कामकाज असेल ते मी माझं पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन आणि सदोदित तुमचा भेट जे आहे ते व्हिडिओच्या रूपाने मी देत राहील चला तर मला परवानगी द्या तोपर्यंत जय हिंद जय जे भारत